दोन महिन्यापासूनच्या सततधार पावसामुळं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शहरालगतच असलेल्या भानखेड खुर्द परिसरातील सोयाबीन, तूर, कपाशी इत्यादी पेरणी झालेल्या व उगवलेल्या नुकसानग्रस्त शेतीची आमदार रवी राणा यांनी पाहणी केली. तसेच यासंदर्भात त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे चोकअप झालं, मला चोकअप झाली, त्याच्यामुळे त्याची वाढच नाही. कारला आहे शिवमदा याच्यामध्ये पाहताना कर्ज काढून या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणी केली आणि सततच्या पावसामुळे पूर्ण खाली जर गेलं तर पाय मोबाईल सायलेंट करून ठेवू. कार्तिक ते बाहेरच्या वेळेस होते नाही वर पण घेऊन घ्या. एक मिनिट जळलेली घेऊन घ्या. सडला आहे, पूर्ण पिवळा पडलेला आहे, दाना भरला गेला नाही आहे, जाग्यावर सडलेला मूंग अशी परिस्थितीमध्ये आहे की ना काळाचाही खर्च निघत नाही, निंदाचाही खर्च निघत नाही, पेराचाही खर्च निघत नाही, एवढं उद्ध्वस्त मुंगाचं पीक सुद्धा झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण ओला जिल्ह्यामध्ये आवश्यक आहे आणि सरसडक सरसकट जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही माझी मागणी आहे. उडाले नाही पाहिजे. हो हा ज्या ठिकाणी ज्वारीची परिस्थिती पहा, कणसामध्ये दाना नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कणसामुळं दाना नसल्यामुळं पूर्ण जाग्यावरच ज्वारी ही पिवळी झालेली ती. त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता की एवढा म्हणजे दाना नसल्यामुळं दाळा भरलेला नसल्यामुळं आज या ठिकाणी पेरणी असू द्या, खत असू द्या, तणस काळाचा खर्च होणार काहीच निघत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण ज्वारी ही सुद्धा खराब झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या संकटामध्ये आहे आणि प्रत्येक शेतामध्ये जर पाहिलं इथे ज्वारी आहे, मूंग आहे, कापूस आहे, या ठिकाणी सोयाबीन आहे, तूर आहे, काकडी आहे, टमाटर आहे, या ठिकाणी कारले आहे आणि भाजीपालासुद्धा मोठ्या प्रमाणात सगळं नष्ट झालेलं आहे. कारण की पूर्ण ओला दुष्काळ करण्याची परिस्थिती आहे, संत्रासुद्धा मोठ्या नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ हाच एक पर्याय आहे आणि सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी परिस्थिती शेतकऱ्याची आज झाली आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण लाडक्या शेतकऱ्यालासुद्धा ताकद दिली पाहिजे, मदत केली पाहिजे हे शेतकऱ्यांच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या नम्र विनंती मुख्यमंत्र्यांना आहे. पावसामुळे स्प्रे पण नाही चालत ना? आज सततच्या पावसामुळं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळासारखी परिस्थिती आलेली आहे. आज सोयाबीन हातामध्ये नेत्रवळजी जे कास्तकार आहे अमरावती तालुक्यामध्ये भानखेडा खुर्द आज पूर्ण परिसरामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. आज तहसीलदार, BDO, कृषी अधिकारी आम्ही शेतायतामध्ये फिरत आहे म्हणजे पराठी सोयाबीनची वाढ होत नाही आहे, कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड लागलेली आहे आणि तूरसुद्धा मोठ्या प्रमाणात कीड पडल्यामुळं नुकसान झालेलं आहे आणि सततच्या पावसामुळे जागेवरच पीक हे सडलं आहे. म्हणून या पूर्ण अमरावती तालुका असू द्या, भातकुळी तालुका आहे,
अचलपूर तालुका आहे, चांदूर बाजार आहे, चिखलदरा, धारणी आणि अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर तिवसा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा अमरावती जिल्हा ओला दुष्काळ दाखल जाहीर झाला पाहिजे आणि सगळ्या पिकाचे नुकसान व्हावी मिळाले पाहिजे. तूर आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, संत्रा आहे, मोठ्या प्रमाणात मुंगाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, ज्वारीचं धारणी साईडला चिखलदरा ज्वारीचं मोठं नुकसान झालेलं आहे, मक्याचं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या नुकसान डोळ्यासमोर ठेवून आज शेतामध्ये तालुका फिरताना जे आज परिस्थिती पाहिली की शेतकरी हा संकटामध्ये आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना खूप सुंदर योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केली, अनेक महिलांना या लाडकी बहिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक मदतीचा हात दिला मुख्यमंत्र्यांनी. लाडका शेतकरीसुद्धा झाला पाहिजे आणि लाडक्या शेतकऱ्यासुद्धा भरभरून मदत मिळाली पाहिजे या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना भरभरून मदत करा, संकटात सापडल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे.